आपण साडीची अशी डबल घडी करून घेतलेली आहे या पद्धतीने, आणि साडीची डबल घडी केल्यावर आपण त्याच्यावर काष्टे कापून घेऊया. काष्टे कापण्यासाठी आपल्याला पॅन्ट हवी आहे पुन्हा एकदा, म्हणून आपण पदर तयार केला पण चिटकवला नाही आणि इथे ठेवलं. त्याला या मापामध्ये चौकणी कापून घ्यायचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण काय घेतली, कमरेच्या खालची उंची काष्ट्यांना घेतली आणि सरळ चौकणी दोन तुकडे कापून घेतले. तुमच्या लक्षात आलं, आता थोडीशी पुढे घ्यायची आणि इथून जो शेप दिसतोय तो कापून घ्यायचा. अंदाजे कशाला, ते आहे तेच माप घेतले, अंदाज कुठेच नाही, अंदाज नाही ना, कारण त्याचं माप तयार आहे. एक्स्ट्रा म्हणजे हे घेतलेलं हे थोडस शिवण्यामध्ये आपल्याला इकडे तिकडे मला ते शिवण्यासाठी घेतलं मी. मग हे किती झाले, दोन तयार झाले. हे किती तयार झाले, एकूण दोन तयार झाले. आता दोघी पॅन्टी जवळ जवळ समोर असमोर ठेवूया. ओके, आता हे समोर असमोर अशा दिसत आहे. आता एका बाजूला ही जोडी ठेवायची आणि एका बाजूला आपले पत्र ठेवायचं. कसं ठेवायचं, शिद्यावर उलट उलट केलं हा मी, याला आपण उलट करूया. कशी केली आपण, उलटी केली, समजलं. तीन जोडी कुठे ठेवायची, अशी कुठेही उलटी ठेवायची. ओके, हा पदर एका बाजूला हे ठेवलं की एका बाजूला काय ठेवायचं, आपल्याला पदर ठेवायचं. पण पदर ठेवताना कसं ठेवायचं माहिती का, छोटी बाजू वर मोठी बाजू खाली. आता मी इथपर्यंत आलो मग येते खाली काठ वळवून द्यायचा का, तर सीटाच्या खाली आकार व्यवस्थित आला पाहिजे. म्हणून तर असं वरच तळवलेलं असं काहीतरी लटकलेलं प्रकार दिसतो पदराचा, तसं न दिसता फिनिशिंग आली पाहिजे. म्हणून त्याला काय करायचं, गोलव्याच्या थोडस खाली थोडा खाली घ्यायचं, आपल्याला तो जोडायचा आहे. इथे हा जोडा आणि इथे हा जोडा, लक्षात आला, जोडा लगेच. पेपर पिना द्या, पेपर पिना द्या, पेपर पिना लक्षात आलं. त्यानंतर हा जो भाग आहे आणि आपण याला इथे चेक करायचे. हा काय करतोय आपण, आता इथे शिवायला सुरुवात केली. समोर बघा, आता इथे टिप मारायला मी सुरुवात केलेली आहे. किती टिप मारायची आहे, 8 इंच. किती मारायची आहे, कारण गोलवा कितीच आहे आपला, 8 साडे 8 इंच. तेवढा तेवढीच टिप मारली मी. किती मारली, हा म्हणजे बघा हा जॉईंट झाला. ओके, हा जॉईंट झाला, त्याच्यात दिसतंय की व्यवस्थित. त्यानंतर हा इथे अशी एक ओपन करायचा, एक पाय उचलून घ्यायचा बाजूला. एक पाय ओपन केल्यानंतर एक पाय याच्या सोबत जोडा, जोडून द्या.